शासनाने आमची अडचण दूर केली पाहिजे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. कोरोनामुळे मार्केट ठप्प झाले, माल घेऊन कुठे जाता येत नाही, आम्हाला गावात येऊन देत नाहीत, आमचं नुकसान होतंय. यावर काही ना काही उपाय काढला पाहिजे. शासनाने आमची अडचण दूर केली पाहिजे अशी मागणी भाळुणी येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. वज्रधारी न्यूज सोबत बोलताना द्राक्ष उत्पादक शेतकरी चव्हाण भाऊक झाले होते. माल पुढे गेलाय, व्यापारी उचलत नाहीत, सरकारने काहीतरी केलं पाहिजे अशी व्यथा मांडत होते. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. चला पाहूयात काय आहेत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा. हा पा, माल सुकायला लागलाय. आता याचं मालाचं टायमिंग 5 महिने जास्तीत जास्त ठेवायचं असतो झाडावर, पण आता या रोगामुळे माल जायना 5 महिन्याच्या पुढे माल चालू झालाय, त्यामुळे आता हा माल सुकायला लागलाय. आणि या कोरोनामुळं गावातसुद्धा आमासने येऊन देत नाही ती, त्यामुळे आमासने गावाच्या बाहेर माल नेता येत नाही आणि व्यापारी काही इकडे येऊ शकत नाहीत आता इकडं, त्यामुळं इतकं भयानक नुकसान व्हायला लागले. आणि लवकरात लवकर काय ना काय ह्याच्यावर उपाय निघालाच पाहिजे, नाहीतर हे मोठी अडचण आहे आमच्या पुढे. कारण आधीच पावसामुळं नुकसान झालं होतं, त्यामुळं आम्ही बाग लेट धरली आणि लेट धरल्यामुळं पुढं आता असलं एक मोठं संकट आलं आहे कोरोना, त्यामुळं नुकसान अति होणार आहे आमचं. काय ना काय ह्याच्यावर उपाय निघालाच पाहिजे. हे आता आमचा इन्कम फक्त बागाच्या ह्याच्यावर असतो. आम्ही 15-20 वर्ष झालं बाग आमच्यात करतात आणि कायम आमचं बागामुळंच इन्कम येतो आहे, पण आता इन्कमचा येऊ न शकल्यामुळे आता परिस्थिती आमची वाईट होऊ शकते. ह्याच्यावर उपाय हा शासनाने काढावा, काहीतरी निर्णय काहीतरी घ्यावा, मंत्र्यांनी एवढीच अपेक्षा आहे. अपेक्षा नाही म्हणतं तरी अडचण आमची दूर केली पाहिजे फक्त. मी अंकुश धोंडीराम चव्हाण, पाळवणीचा द्राक्ष बागायतदार आहे. माझी छाटणी सर्वसाधारण मी 1 नोव्हेंबरला बाग छाटलेली आहे. आता कुठलाही आमच्याकडे व्यापारी अजून आज तागायत आलेला नाही. बेदाणावाल्यांना 10-10 फोन झालेत, पण बेदाणावाले सुद्धा यायला तयार नाही. त्यामुळे हे मालाचं करायचं काय, कोणी व्यापारी इकडे यायला तयार नाही. व्यापारी सांगते ते आम्हाला 50 रुपयाला 4 किलो द्राक्षे देत आहे का, ते मी फोनवरच बोलते, ते काय प्रत्यक्षात येऊन समोरासमोर कोण बोलत नाही काय नाही. आता 50 रुपयाला आम्ही जर 4 किलो द्राक्षे द्यायची म्हणतो तर कसं काय आम्हाला परवडणार. आम्हाला जवळजवळ ह्या माझ्या प्लॉटला मला 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. 1 लाख रुपयाचा खर्च माझा निघूच शकत नाही. आता ह्या दारानं जर म्हटलं तर 50,000 रुपये सुद्धा होऊ शकत नाहीत ह्या माझ्या बागाचं. आता करायचं काय याला. आणि ह्या कोरोनाच्या भीतीमुळंच सगळे व्यापारी थांबलेत. व्यापारी म्हणते तर माल काय आणू नका मार्केटला, मार्केट बंद आहे, त्यामुळे आम्ही स्वतः काय जाऊन घेऊ शकत नाही. कारण तिथं आम्ही स्वतः माल घेऊन गेलो तर विकायचा कुणाला माल द्यायचा. तिथं दलाल म्हणतो आहे माल काय आणू नका. आणि हे तर म्हणते तुम्ही स्वतः विका, विकणार कसं आम्ही स्वतः. दुसरा पर्याय काय, जो पिकवतो तो विकूच शकत नाही असं आम्हाला वाटतं. जे विकणार आहे त्यांनीच विकायचं असतं, जे पिकवणार आहे त्यांनीच पिकवायचं असतं. पण आम्ही शेतकरी ह्यो माल एवढ्या प्रमाणात, आता माझ्याकडे जवळजवळ 5 टन माल आहे, तर 5 टन माल मी नाही विकू शकत ना एकटा. त्यामुळं मला हे फार मोठ्या अडचणीत आता सामोरं जावं लागतं. असा प्रसंग आमच्या जवळजवळ, मी जुना बागायतदार आहे 30-35 वर्षाचा, आज तागायत आमच्या असा कधीच प्रसंग आलेला नव्हता, ती ह्या वर्षी आलेला आहे. बेदाणा करता येतो, पण आज रोजी माझ्याकडे स्वतःचं रॅक नसल्यामुळं मी स्वतः बेदाणा बनवू शकत नाही ना. बाहेरचे जे व्यापारी आहेत कोण बेदाणा तयार करणारे, ते व्यापारी आज मला 60-50 रुपयाने माल मागणी करतात. मी कसं काय माल देऊ शकतो. जर 15-10 रुपयाने किलो जर द्राक्षे मला द्यायचं म्हणलं त्याच्यानी कसं काय मी परवडणार आहे. मला 50 रुपयाने किलो माल बाहेर चालला आहे बाजारात, अगदी कमीत कमी म्हणलं तर. आणि हे मला 50 रुपयाला 4 किलो द्राक्षे मागताना मी कसं काय देऊ शकतो. याच गेल्या वर्षी माझा माल मी बेदाणाच बनलेला होता गेल्या वर्षी, पण तरीसुद्धा माझे 1.25 लाख रुपये झाले होते. म्हणजे मला प्रॉफिट झाला होता, त्यावेळेला माझा बाबा खर्च कमी झाला होता,
किंवा असलं काय कोरोनाचा म्हणजे रोगाचा प्रस्ताव नसल्यामुळं मागणी होती त्याला, त्यामुळं माझा माल व्यवस्थित बेदाना करून त्याचं मार्केटिंग मी केलेलं होतं. आता ह्या संकटावर कसं आहे, शासनाच्या म्हणजे माणसाने येऊन आमच्या प्रत्यक्ष द्राक्ष बागेचा पंचनामा करावा येऊ. तो काय परिस्थिती आहे, आज जवळजवळ माझ्या बागेला जवळजवळ 5.25 महिने झालेत. किंवा माल जर असाच जर झाडावर जर राहिला आणखी 15 दिवस तर पुढल्या वर्षी ह्या बागेला माल येऊ शकत नाही, कारण त्याचं वेगळं टार्गेट ठरलेलं असतं झाडावर किती दिवस माल ठेवायचा असतो. 5 महिने पुढं माल जर तुमचा राहत गेला तर झाडातलं विकण्यासपणा येतो आणि पुढल्या वर्षीला माल झाडात म्हणजे तयारच होऊ शकत नाही अशी कंडिशन राहू शकते. त्यामुळं ह्या रुटीनमध्ये हे आता 1-8 दिवसात ह्यो माल कसल्या परिस्थितीत माझा खाली झाला पाहिजे. हे जर 8 दिवसात माझा माल जर खाली होईना तर पुढलं भविष्य माझं पुन्हा डेंजरमध्ये आहे. पुढल्या वर्षी मालच येऊ शकणार, आज 4-4 मला घर तर दिसतील बघायला चांगलं, पुढल्या वर्षी मला मालच दिसणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळं हे सरकारनं ह्याच्यावर काहीतरी विचार करावा आणि हाय हाय आता नुकसान भरपाई आम्हाला द्यावं आपली काय असेल ते. पण आज रोजी जी आमची कंडिशन आहे ती वाईट आहे. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.